शहरातील दत्तवाडी परिसरात एका मनोरुग्णाने 70 फूट पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. मात्र 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. विजय गजानन वारके असं या तरुणाचं नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याची बीट मार्शल जनाजी श्रीमंगले आणि अमोल झंझणे दत्तवाडी परिसरात गस्त घालत होते, त्यावेळी एक तरुण पाण्याच्या टाकीवर चढला आहे. तसेच तो आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र काही फरक पडला नाही. अखिल बीट मार्शल जनाजी श्रीमंगले आणि अमोल झंझणे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून त्याची कैफियत ऐकून घेतली. त्यावेळी त्याने माझ्यावर अन्याय झाला, मी कोल्हापूर येथून नोकरीसाठी पुण्यात आलो होतो, मात्र माझी फसवणूक झाली असल्याचं सांगितलंय. त्यावर या दोघांनी आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं सांगत त्याला बोलण्यात गुंतवलं. तसेच खाली उडी मारण्याआधीच त्याला ताब्यात घेतलं. विजयला खाली उतरवलं असता त्याने स्वतः भावनेच्या भरात वर चढलं होतं असं सांगितलंय. तसेच कुटुंबियांनी त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता पोलिसांनी त्याला कुटुंबियांच्या ताब्यात दिलंय.